नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ वरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की हसणं आपल्या आयुष्यासाठी किती महत्वाचं आहे हसल्यामुळं आपल्याला कोणते फायदे होतात केवळ हसणं हे आपल्या अनेकसे आजार बरे करण्यासाठी किती फायद्याचं आहे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये किमान पाच मिनिटं दहा मिनिटं हसण्याचा प्रयत्न करा यामुळे आपलं आयुष्य नक्की सुंदर होईल चला तर मग हसण्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही हसत असाल दररोज पाच मिनिटं दहा मिनिटं तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते तुमच्या रोग प्रतिकार, प्रतिकार तुम्हाला वेगवेगळे आजार लवकर जडत नाहीत त्याचबरोबर तुमचं आयुष्य निरोगी राहण्यासाठी हसणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर दररोज दहा ते पाच हस हसत असाल तर आयुष्य निरोगी आणि आनंदी राहतं तुमच्या शरीरामध्ये आणि विषाणूंचा प्रतिकार करणाऱ्या एमिनोग्लोबिन ची वाढ होते आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर तुमचं स्थूलता कमी होते म्हणजे दररोज पाच ते दहा मिनटं असल्यामुळे दहा ते चाळीस कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे तुमचा लठ्ठपणा स्थूलता कमी होण्यास मदत होते रक्तभिसरण सुरळीत वाढतं व्यवस्थित चालते रक्तभिसरणची क्रिया सकारात्मक ऊर्जेची वाढ होते म्हणजे तुमच्या मनावरती आलेला डिप्रेशन नकारात्मक ऊर्जामुळे मनामध्ये वेगवेगळे वाईट विचार निर्माण येतात ते पूर्णत नाहीसे होतात पूर्णत निघून जातात आणि तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमच्यात एक उत्साह व्हायला निर्माण होतो त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये हसणं किती महत्वाचं आहे या गोष्टीहून आपल्या लक्षात येईल झोप चांगली लागते जर तुम्ही दिवसभरातून किंवा संध्याकाळी जर हसत असाल तर रात्रीची झोप तुम्हाला एवढी निवांत लागते की हसणं यामुळं खूप महत्वाचं आहे आपल्या शरीरातील जे हार्मोन्स आहेत त्यांचं स्राव व्यवस्थित होतं हसल्यामुळं आणि त्यामुळं पूर्ण हार्मोन्स बॅलन्स व्यवस्थित राहतं आणि शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थित घडायला लागतात हृदयविकाराशी ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णत बऱ्या होतात हृदयविकार होत नाही कारण हसण्यामुळे एनडॉर्फिन द्रव्य हे जी रासायनिक द्रव्य आहे हे आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं आणि यामुळं आपलं हृदय मजबूत होण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा शक्यता कमी होतो केवळ हसण्यामुळे श्वसन श्वसन क्षमता सुधारते आपली श्वास घेण्याची जी क्षमता आहे ती सुधारते यामुळे रक्तविसरण सुद्धा वाढतं थकवा नाहीसा होतो जोही व्यक्तींना थकवाला असेल तो हसण्यामुळे पूर्णतः नाहीसा होतो डॉक्टर काही वेळेला लाफिंग थेरपीचाही वापर करतात काही आजारावरती म्हणून हसणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे त्याचबरोबर मनावरचा ताण कमी होतो म्हणून आयुष्यामध्ये दररोज किमान पाच ते दहा मिनिट हसणं खूप गरजेचं आहे कोणताही विषय घेऊन तुम्ही हसू शकता याला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही हे हसणं खूप गरजेचं आहे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये या हसण्याला महत्त्व देऊन आपलं आरोग्य सुधारू शकता आपलं आयुष्य पूर्णतः बदलू शकता म्हणून हसा आणि आनंदी रहा आणि निरोगी रहा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद